ट्विटरला भारताच्या विचारांच्या विनाशाचा मोहरा बनवू देऊ नका असं राहुल गांधींनी पत्र लिहिलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं ट्विटर इंडियाचे सीईओ पराग अग्रवाल यांना त्यांनी पत्र लिहिलंय. आपला आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर सरकारकडून दबाव निर्माण केला जातोय असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. वैध कारण न देता ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं गेल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास ट्विटर प्रवक्त्यांनी नकार दिलेला आहे. तेव्हा ही एक महत्वाची आणि मोठी बातमी. ट्विटरला भारताच्या विचारांच्या विनाशाचा मोहरा बनवू नका असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींनी याबाबत एक पत्र लिहिलं आहे. ट्विटर इंडियाचे सीईओ पराग अग्रवाल यांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. आपला आवाज दाबण्यासाठी ट्विटरवर सरकारकडून दबाव निर्माण केला जातोय असं देखील राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. तसा आरोप त्यांनी केलेला आहे. दरम्यान वैध कारण न देता ट्विटर अकाउंट ब्लॉक केलं गेलं असल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे. अधिकचे अपडेट जाणून घ्यात. प्रशांत कदम आपल्यासोबत आहे. राहुल, त्यांनी प्रशांत, याबद्दल राहुल गांधींनी काय नेमकं पत्र लिहिलेलं आहे, काय त्यांचे आरोप आहेत? ट्विटरचे जे नवनियुक्त सीईओ आहेत पराग अग्रवाल, त्यांना राहुल गांधींनी हे पत्र लिहिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्यावरती अंकुश लावण्याचे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये ट्विटर अप्रत्यक्षपणे सहभागी होत आहे आणि अशा पद्धतीचं काम जे आहे ते ट्विटरनं करू नये, या सरकारच्या अभियानामध्ये सहभागी होऊ नये, यासाठी त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. 27 डिसेंबरला हे पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे. आणि याच्याशिवाय 2021 सालामध्ये त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अचानकपणे घट झाल्याची तक्रार किंवा एक प्रकारे त्याच्याबद्दल सुद्धा साशंकता राहुल गांधी यांनी व्यक्त केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचं अकाउंट जे आहे ते बंद करण्यात आलेलं होतं आणि त्याच्याबद्दलचा सुद्धा काही मुद्दा त्यांनी या पत्रामध्ये उपस्थित केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतामधले जे 135 कोटी लोक आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हाला हे पत्र लिहितोय आणि भारतामधल्या ज्या विचारधारा आहेत त्यांचं म्हणजे त्या संपुष्टात आणण्यासाठी ट्विटरचा मोहरा म्हणून वापर होऊ देऊ नये अशा पद्धतीचं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे. खरं तर हे पत्र 27 डिसेंबरचं जरी असलं तरी काल परवा ज्या घटना झालेल्या आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि बिहारमध्ये, ज्या व्यक्तींच्या वरती विद्यार्थ्यांच्या वरती पोलिसांनी अमानुष अत्याचार केले, तर त्याचा व्हिडिओ ज्या व्यक्तीनं ट्विट केलेला होता त्याचं अकाउंट ट्विटरनं ब्लॉक केलेलं होतं आणि त्याच्या संदर्भात सुद्धा खूप राग सोशल माध्यमातून व्यक्त होत होता की ज्या व्यक्तीनं हा सगळा प्रकार पोलिसांचा अत्याचार उघडकीस आणला त्याच्यावरतीच नेमकी कारवाई का होती आहे, हा याच्यातला सवाल होता. आणि त्या अनुषंगानं राहुल गांधींचं हे पत्र जे आहे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. याच्याशिवाय फॉलोअरच्या संख्येबद्दल आता ट्विटरचं नेमकं स्पष्टीकरण काय येतंय हे देखील आपल्याला बघावं लागेल. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.